अश्विन महिन्यातील पहिल्या दिवशी घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असते. घटस्थापनेच्या दिवशी दुर्गा मातेचं आगमन होतं. नाशिकची राणी सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष रोहन दाभाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिटी सेंटर मॉलसमोरील श्रीजी स्टेटस या ठिकाणी दुर्गादेवीची स्थापना केली. यावेळी मराठमोळ्या वातावरणात ढोल ताशांच्या गजरामध्ये दुर्गादेवीचं स्वागत करण्यात आलं. यावेळी विधिवत पूजा होऊन देवीच्या दर्शनासाठी नागरिकांनी यावं असं मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं. मंडळाचे अध्यक्ष रोहन प्रकाश दाभाडे, उपाध्यक्ष चेतन पवार, सचिव सुशांत कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गादेवीचा उत्सव होत आहे. नाशिकची राणी सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष रोहन दाभाडे यांनी सर्व भाविकांचं स्वागत केलं. मी रोहन प्रकाश दाभाडे, या दुर्गादेवीचं म्हणजे नाशिकची राणी या दुर्गा उत्सव मंडळाचा अध्यक्ष. नाशिकची राणी दुर्गादेवी उत्सव मंडळ हा मी 2 वर्षापूर्वीपासूनचा एक प्रयत्न होता, पण कोरोनामुळे आपण हा उत्सव साजरा करू शकलेलो नाही. तर यावर्षी आपण मोठ्या उत्साहात सर्वांच्या सोबत असून सर्वांच्या सहमतीने आपण हा उत्सव साजरा करतो आहे. 9 दिवस या उत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा. आपण नाशिकच्या राणीचं हे दुर्गा उत्सव मंडळचे जे वैशिष्ट्य आहे, आपण हा जो मूर्ती जी आहे ही आपण नागपूरहून आलेली आहे, त्यात या मूर्तीचं जे रूप आहे हे आजपर्यंत मला नाशिकमध्ये दिसलेलं नव्हतं, म्हणून आपण ह्या दुर्गादेवीला स्पेशल आपण नागपूरहून बनवून इकडे आणलेली आहे. यात माझ्या सहकाऱ्यांनी बरंच काही मदत केलेली आहे. गेले 24 तास लागले त्यांना मूर्ती नाशिकवरून नाशिकपर्यंत आणायला. माझ्या सर्व मित्र व सहकारी मंडळांना मी खूप खूप धन्यवाद देतो आहे. या प्रसंगी खजिनदार सुलतान शेख, प्रियांक दाभाडे, प्रणय पवार, सचिन सोनवणे, निशांत कापडणीस, सचिन पवार, मनोज जिप्पर यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.